हॅलो, नमस्कार मंडळी, वेलकम टू न्यू व्हिडिओ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे आमच्या सासूबाईंच्या हातचा झणझणीत कोल्हापुरी मिरचीचा ठेचा। तर इकडे आमच्या व्हेजिटेबल गार्डनमधून मम्मी आमच्या मिरच्या तोडत आहेत आणि रियांश पण इकडे त्यांना मदत करत आहे। तर आम्ही घराच्या पाठीमागेच थोडीफार झाडं लावलेली आहेत, त्याचा खूप जास्त फायदा आम्हाला होतो। गेले 6 महिने आम्ही एकही मिरची विकत घेतलेली नाही आहे आणि इकडे छान कोबी मस्त आला आहे, एकदम फ्रेश, ताजा, टवटवीत, आत्ता यायला सुरुवात झाली आहे। तर आम्ही बरीचशीच झाडं लावलेली आहेत। तर इकडे मिरचीचं देठं काढून एका मिरचीचे 2 ते 3 तुकडे करून घेत आहेत मम्मी। तर अशा प्रकारे सगळ्या मिरचीचे तुकडे करून घ्यायचे, देठं काढून त्याच्या अगोदर मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। आणि आता मिरच्या बारीक करून झाल्यानंतर तवा गरम करायला ठेवायचा एका गॅसवरती। आता इथे बघू शकताय, तवा गरम करायला ठेवला आहे आणि तवा चांगला गरम झाला की मगच त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत। आता इथे बघा की तवा छान गरम झाला, त्याच्यानंतर मम्मीने ह्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि थोडा वेळ अशाच कोरड्या मिरच्या फक्त परतून घ्यायच्या आणि थोडा वेळानंतर त्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागल्यानंतर मग त्याच्यामध्ये ऑइल ॲड करायचं। तर इकडे थोडंसं मम्मींनी ऑइल ॲड करून घेतले आणि परत एकदा सगळीकडे ऑइल लावून घ्यायचं, सगळ्या मिरचींना स्प्रेड करून हलवून घ्यायचं। तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं मिरचीचा ठेचा वेगवेगळ्या भागांमध्ये केला जातो, काही ठिकाणी जिरं, काही ठिकाणी शेंगदाणं, खोबरं, अशा बऱ्याचशाच गोष्टी वापरून मिरचीचा ठेचा बनवला जातो। पण इकडे मम्मी आमच्या जे फक्त लसूण आणि कोथिंबीर घालून जो मिरचीचा ठेचा बनवतात तो अप्रतिम असतो। एकदा नक्की तुम्ही करून बघा। इथं तर मम्मींनी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। तर ह्याच 2 गोष्टीमुळं खूप मस्त टेस्ट येते खरड्यासाठी। तर त्या मिरच्या ज्या भाजल्या होत्या त्या झाकून ठेवल्या होत्या आणि त्या झाकून ठेवलेल्या मिरच्या त्या उघडल्यात। तर आता बघा, एकदम सुकल्यासारखे झाल्यात त्या मिरच्या, भाजून घेतल्यात छानपैकी। तर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर टाकायची आणि 1-2 मिनटं मीठ टाकायचं आणि परत 1-2 मिनटं सगळ्या गोष्टी ह्या हलवून घ्यायच्या। थोडीशी फ्लेम ठेवायची गॅसची आणि गॅसच्या फ्लेमवर अगदीच 2 मिनटं हलवून घ्यायच्या आणि मग त्या वाटण्यासाठी काढून घ्यायच्या। आणि मिक्सरमध्ये मिरचीचा ठेचा कधीही करायचा नाही। तर अशा प्रकारचं हे खलबत्ता, आपल्याकडे छोटा मोठा जो कुठला खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा ठेचून घ्यायचा, असं मम्मी म्हणतात। खलबत्त्यात केलेला मिरचीचा ठेचा खूप छान लागतो मिक्सरमध्ये वाटलेल्यापेक्षा। तर तिकडे इकडे मम्मी आता सगळं ठेचा वाटून घेत आहेत आणि खूप मस्त टेस्ट येते। वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो, पण एकदा ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा। खूप म्हणजे खूप भारी लागतो आणि जेवणाला एक छान चव येते आणि आपल्या कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मिरचीचा ठेचा। ठेचा असेल तर 1-2 भाकरीचे घास जास्त जातात असं म्हणतात आणि कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं झालं तर झणझणीत खरडा। तर इथं आता मम्मीने काढून घेतलाय वाटी, छान बारीक झालाय, जास्त पण वाटायची गरज नसते, मिरच्या वगैरे भाजलेल्या असतात त्यामुळे गरम गरमच वाटायला घ्यायचा। आणि इकडे रेडी आहे मिरचीचा ठेचा।